आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे आम्ही जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, कारण ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला त्यातून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। आपण प्रत्येक राशीनुसार, लग्नानुसार कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागामध्ये आपण सिंह लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला। आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातील 6वी राशी म्हणजेच कन्या लग्नाचा अभ्यास करणार आहोत। कन्या राशीविषयी या आधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे। या राशीचे गुण, दोष, स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतला आहे। कन्या राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास उत्तरा नक्षत्राचे 2रे, 3रे, 4थे चरण, हस्त नक्षत्राचे 4 चरण आणि चित्रा नक्षत्राचे 1ले व 2रे चरण असे मिळून 9 चरणांनी कन्या राशी बनलेली आहे। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानांचे स्वामी हे कारक व अकारक ग्रह असतात। आज आपण कन्या लग्नातील कारक व अकारक ग्रहांविषयी माहिती समजून घेऊया। बुध कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह प्रथम स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते। या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात। प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते। आपण याआधी बघितले की लग्नेश सदैव पवित्र असतो, म्हणून कन्या लग्नेच्या पत्रिकेसाठी बुध हा ग्रह कारक ठरतो। तो जातकाला आपल्या महादशा व अंतर्दशेमध्ये शुभ फळे प्रदान करतो। आरोग्य, दीर्घायुष्य, बुद्धिमत्ता यासारखी फळे देण्याबरोबर तो जातकाला भाग्यशालीही बनवतो। बुध हा ग्रह कर्माचा कारक ग्रह असल्यामुळे कन्या लग्नाच्या जातकाला तो नोकरी आणि व्यवसायामध्येही यश प्रदान करतो। लग्नेश असल्यामुळे त्याला केंद्राधिपती दोष लागत नाही। शुक्र कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह द्वितीय आणि नवम या स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानले जाते। तसेच पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटले जाते। म्हणजे शुक्र हा ग्रह कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये धनेश आणि भाग्येश आहे। द्वितीय स्थान हे समस्थान आहे आणि नवम स्थान हे त्रिकोण स्थान आहे। नियमाप्रमाणे
त्रिकोणाचा स्वामी हा सदैव शुभ फळ देत असतो। त्यामुळे कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा कारक ग्रह ठरतो। शुक्र आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला शुभदायी ठरून धनलाभ देतो, तसेच त्याचा भाग्योदयही करतो। शनी कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह पंचम आणि षष्टम या स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती शिक्षण पाहिलं जातं, तसेच पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार आणि शत्रू पाहिले जातात। पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे। कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचा स्वामी सदैव शुभ फळ देत असतो। तसेच पंचमेश असल्यामुळे षष्टम स्थानाची अशुभता कमी होते। शनी आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला संतती सुख, शिक्षा प्राप्ती, तल्लक बुद्धिमत्ता, धनलाभ आदी गोष्टी मुक्त हस्ताने प्रदान करतो। शनीच्या कृपादृष्टीमुळे जातकाच्या आयुष्याचे सार्थक होते। रवी कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह द्वादश स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हटलं जातं। द्वादश स्थान हे त्रिक स्थान आहे। त्रिक स्थानाचा स्वामी असल्यामुळे कन्या लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा ग्रह अकारक भूमिकेत जातो। रवी आपली दशा महादशाच्या काळात जातकाला विविध कारणांसाठी खर्च करावयास भाग पाडतो। खर्चाचं प्रमाण वाढल्याने जातक रवीच्या महादशेत त्रस्त होतो। चंद्र कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह एकादश स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जाते। एकादश स्थान हे उपचय स्थान आहे। उपचय स्थानाचा स्वामी असल्यामुळे चंद्र हा ग्रह कन्या लग्नाच्या पत्रिकेसाठी समग्रह ठरतो। तसेच तो जातकाला अशुभ फळे प्रदान करतो। मात्र आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये चंद्र जातकावर कृपादृष्टी दाखवून धनलाभ अवश्य देतो। मंगळ कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह तृतीय व अष्टम या स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे। तसेच पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते। तृतीय स्थान हे उपचय स्थान असून अष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे। दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे मंगळ हा ग्रह कन्या लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो। तसेच तो जातकाला अशुभ फळे प्रदान करतो। आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये मंगळ ग्रह जातकाला मृत्यूतुल्य कष्ट देण्यास कारणीभूत ठरतो। गुरु कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह चतुर्थ व सप्तम या स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो। तसेच पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान मानलं जातं। ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु या ग्रहाला नैसर्गिक शुभ ग्रह म्हटलं जातं। मात्र कन्या लग्नाच्या पत्रिकेत तो दोन केंद्रस्थानांचा स्वामी असल्यामुळे तो केंद्राधिपतीच्या दोषाने प्रभावित होतो। तसेच कन्या लग्नामध्ये गुरु ग्रह मारक सुद्धा आहे। या सर्व कारणांमुळे कन्या लग्नाच्या पत्रिकेसाठी गुरु हा ग्रह कारक ग्रह ठरतो। आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये गुरु हा जातकाला अत्यंत कष्ट देतो।
गुरुच्या कृपेमुळे जातकाला प्रत्येक कार्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास कन्या लग्नाच्या पत्रिकेसाठी बुध, शुक्र व शनी हे कारक ग्रह आहेत. ते आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला मुक्त हस्ताने भरभरून देतात. तसेच रवी, मंगळ आणि गुरु हे ग्रह कन्या लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह आहे. ते आपली महादशा आणि अंतर्दशामध्ये जातकाला कष्ट देणारे ठरतात. चंद्र हा ग्रह असून हा ग्रह सम असून तो तटस्थाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे त्याच्यापासून जातकाला शुभ किंवा अशुभ अशी कोणतीच फळं मिळत नाही. कन्या लग्नाचा स्वामी बुध ग्रह असून तो बुद्धीचा कारक आहे. त्यामुळे कन्या लग्नाचे जातक हे तल्लक बुद्धिमत्ता असणारे व विशेष ज्ञानाची लालसा ठेवणारे असतात. विद्या अर्जित करण्याचा स्वभाव असल्यामुळे ते त्यामध्ये व्यस्त राहणे पसंत करतात. तसेच आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते अनेक कलांमध्ये निपुण होतात. या लोकांना सामाजिक कार्याची विशेष आवड असते. त्यामुळे हे लोक समाजकारण, राजकारण यामध्ये प्रगती करतात. वैद्यकीय क्षेत्रात हे लोक आपले नशीब आजमावू शकतात. प्रत्येक कार्यात घाई करणं हा कन्या लोकांचा स्वभाव असतो. तसेच कुठलंही कार्य सुरू करताना ते पूर्ण विचारांशी करत नाही. तसेच ते कमालीचे भावनिक असल्याने भावनांमध्ये वाहून जाणं त्यांना थांबवता येत नाही. कन्या लग्नाच्या लोकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कदापि जमत नाही. विचारपूर्वक निर्णय न घेतल्याने कित्येकदा हे लोक आपले नुकसान करून घेतात. आपल्या जन्मस्थानापासून लांब राहून जर यांनी कार्य केलं तर ते उत्तम प्रगती साधू शकतात. कन्या लग्नाच्या पत्रिकेच्या बाबतीत आजच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण तूळ लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यात आपला उत्साह नक्कीच वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची, लक्षात राहण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.